Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. In last videos, we had seen two chapters of mathematics of 8th standard. Now, in this video, we will start third chapter, that is indices and cube root. घातांक व घनमूळ बघा इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्व दोन चॅप्टरला चांगला प्रतिसाद दिलेला आहे पूर्ण राज्यातूनच ह्या आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे पण आता एक काम करायचं आहे की आपल्या ज्या एक्सरसाइज आहे आपले चॅप्टर लवकर संपत आहे त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहे अशा टाईपचे अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला मिळवता येईल का ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट हे व्हिडिओज परत एकदा पहा आणि तुम्हाला आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी याची कशी तयारी करता येईल त्या दृष्टीने तुम्ही आतापासून अभ्यासाला सुरुवात करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वही पुस्तक आणि पेन घेऊन हे गणित माझ्याबरोबर सोडवा म्हणजे तुम्हाला आपल्या आठवीच्या मॅथमॅटिक्सची कोणती भीती राहणार नाही काळजी राहणार नाही बघा आता इंडायसेस अँड क्यूब रूट घातांक व घनमूळ याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहू इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर घातांकित संख्या आता हे नंबर्स आपण बघितलेले पण आता इंडेक्स फॉर्ममध्ये नंबर कसा आहे बघा की ही 3 × 3 × 3 × 3 किती वेळेस लिहिला 3 × 3 × 3 × 3 याला आपण काय लिहितो 3 raised to 4 मीन्स 3 raised to 4 आपण त्याला म्हणतो आता याच्यात काय 3 आणि 4 हा किती वेळेस 5 वेळेस जर असता 3 × 3 × 3 × 3 5 times तुम्ही याला काय लिहिलं असतं 3 raised to 5 मग बघा आता इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर याला काय म्हणतात इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर हा जो नंबर आहे याला आपण काय केलं इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिलं याची आपण व्हॅल्यू काढू शकतो याची काय 81 याची काय 243 ह्या व्हॅल्यू काढू शकतो आपण याच्यात बरोबर मग आता बघा 3 raised to 5 याच्यामध्ये हा जो नंबर आहे याला काय होणार आहे इंडेक्स घातांक आणि याला काय होणार आहे बेस पाया इंडेक्स आणि हा जो नंबर आहे पूर्ण 3 raised to 5 याला काय होणार आहे आपण इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर घातांकित संख्या किंवा शॉर्टमध्ये आपण याला इंडेक्स नंबरसुद्धा म्हणू शकतो 3 raised to 5 बा 5 is index 3 base आणि 3 raised to 5 हा काय इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर हे आपलं काय की फर्स्ट इंट्रोडक्शन आहे ह्या चॅप्टरचे बरोबर आता बघा नेक्स्ट वन काय रूल ऑफ इंडायसेस आता रूल ऑफ इंडायसेस काय बघा घातांकाचे नियम सगळ्यांना यापूर्वी तुम्ही बघितलेले जस्ट आपण रिव्हिजन करतोय पण बघा ज्यांना रूल ऑफ इंडायसेसवर फुल कमांड असेल त्या विद्यार्थ्यांना 80% मार्क मिळायला हरकत नाही ज्या ठिकाणी म्हणजे नॉट ओनली इन अल्जेब्रा ज्योमेट्री ऑल्सो वी यूज रूल ऑफ इंडायसेस प्रत्येक ठिकाणी आपण रूल ऑफ इंडायसेस यूज करतो रूल ऑफ इंडायसेसवर फुल कमांड असणं त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन असणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे का काय वन ह्या व्हिडिओत आपण फक्त रूल ऑफ इंडायसेस आणि त्याच्यावरचेच एक्झाम्पल घेणार आहे आणि ते तुम्ही व्यवस्थित करायचे a raised to m बा काय असेल ही m अँड n आर इंटीजर्स आपण रॅशनल नंबरसाठीच बघणार आहे पण सध्या आपण काय करतो रिव्हिजन घेतो आहे की एम एन हे काय असतील इंटीजर जे आपण 6 7 8 6 7 बघितलेले इफ एम अँड एन आर इंटीजर्स देन फर्स्ट वन काय a raised to m × a raised to n काय a raised to m + n हा काय इफ बेसेस आर इक्वल देन ॲडिशन ऑफ इंडायसेस इन प्रॉडक्ट ही बेसेस ए बेस सेम आहे काय फॉर एक्झाम्पल 2 raised to 3 × 2 raised to 5 काय 2 raised to 3 + 5 किती 2 raised to 8 हा फर्स्ट ॲडिशन सेकंड बघा a raised to m divided by a raised to n देन a raised to m − n जस्ट इफ वी टेक 3 raised to 5 / 3² देन व्हाट डू इट 5 − 2 दॅट इज 3 raised to 3 त्याच्यानंतर बघा थर्ड वन a raised to m raised to n
index of index a raised to m raised to n a raised to m into n is a example get scale 3 raised to 4 raised to 7 4 into 7 that is 3 raised to 28 yeah that means tyachandra fourth one a into b yeche म्हणजे ऑर्डर क्रमांक वेगवेगळे असतील पण रूल्स काय राहील सेम राहील ए इंटू बी रेस टू एम ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम प्रॉडक्ट आहे त्यांचा इंडेक्स सेम हे काही ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम फोर्थ वन बघा याच्यासाठी थ्री इंटू फाईव्ह स्क्वेअर मीन्स थ्री स्क्वेअर इंटू फाईव्ह स्क्वेअर नीट लक्ष द्या त्याच्यानंतर बघा ए बाय बी रेस टू एम ए बाय बी रेस टू एम ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम ए बाय बी रेस टू एम ए रेस टू एम बी रेस टू एम सेपरेट करू आपण फोर बाय फाईव्ह क्यूब फोर बाय फाईव्ह क्यूब काय फोर क्यूब बाय फाईव्ह क्यूब त्याच्यानंतर बघा सिक्स वन आता सिक्स वन सर्वात इम्पॉर्टंट आहे की एनीथिंग रेस टू झिरो कोणत्याही नंबरचा इंडेक्स जर झिरो असेल त्याची व्हॅल्यू काय होते आपल्याला वन त्याच्यानंतर बघा सेवन ए रेस टू मायनस एम निगेटिव्ह इंडेक्स असेल त्याला आपण काय करू वन अपॉन ए रेस टू एम पॉझिटिव्ह करू इथे बघा ए रेस टू झिरो कोणताही नंबर घेतला तुम्ही 750 रेस टू झिरो घेतला तर काही वन कोणत्याही नंबरसाठी वन पॉवर जर झिरो असेल याला पॉवर म्हणू टू द पॉ ए टू द पॉवर झिरो ए टू द पॉवर मायनस एम म्हणजे हा मायनस काय केला आपण वन अपॉन घेऊन काय केला प्लस केला इथे बघा आता ए रेस टू रेस टू मायनस थ्री याला काय लिहितो आपण वन बाय टू रेस टू थ्री त्याच्यानंतर बघा ए बाय बी रेस टू मायनस एम काय बी बाय ए रेस टू एम किंवा कॉन्वर्सली बी बाय ए रेस टू एम असेल त्याला आपण ए बाय बी या दोघांमध्ये काय केलं आपण इंटरचेंज केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये तर ह्या याचे साईन काय होईल चेंज होईल फॉर एक्झाम्पल याचं थ्री बाय फोर रेस टू मायनस फाईव्ह काय फोर बाय थ्री रेस टू फाईव्ह या पद्धतीने ओके मग आपण रूल्स ऑफ इंडेक्सेस बघितले काय बघितले ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन जर प्रॉडक्टला असेल बेस इक्वल असेल तर ॲडिशन ऑफ इंडायसेस बेस इक्वल असेल तर डिव्हिजनमध्ये काय होते सबट्रॅक्शन ऑफ इंडायसेस ए रेस टू एम रेस टू एन इज इक्वल टू काय ए रेस टू एम इंटू एन ए इंटू बी रेस टू एम ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम राईट ए बाय बी रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम ए रेस टू झिरो एनी नंबर रेस टू झिरो इज वन ए रेस टू मायनस एम इज वन बाय ए रेस टू एम ए बाय बी रेस टू मायनस एम इज इक्वल टू बी बाय ए रेस टू एम अत्यंत महत्त्वाचे सर्वांसाठीच हे रूल्स ऑफ इंडेक्सेस फार महत्त्वाचे आता बघा थ्री रेस टू फाईव्ह आता इथे काय दिलं आपलं एक्झाम्पल युझिंग लॉज ऑफ इंडेक्सेस राईट द प्रॉपर नंबर्स इन द फॉलोइंग बॉक्सेस हे बॉक्स आपल्याला काय करायचे कम्प्लीट करायचे बॉक्स फिल करायचे पण आता थ्री रेस टू फाईव्ह इंटू थ्री रेस टू टू बघा थ्री रेस टू फाईव्ह इंटू थ्री रेस टू टू बेस इक्वल आहे फाईव्ह प्लस टू किती होईल सेवन फाईव्ह प्लस टू सेवन त्याच्यानंतर बघा थ्री रेस टू सेवन डिवाइड बाय थ्री रेस टू नाईन थ्री रेस टू सेवन डिवाइड बाय थ्री रेस टू नाईन काहीला आता सेवन आणि नाईन सेवन मायनस नाईन सेवनमधून नाईन किती राहील मायनस टू कोणता रूल यूज करायचा आपल्याला ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन आपण एम आणि एन काय घेतली इंटीजर त्यांची सबट्रॅक्शन काय सेवन मायनस नाईन इज इक्वल टू मायनस टू त्याच्यानंतर बघा थर्ड थ्री रेस टू फोर रेस टू फाईव्ह कोणता रूल यूज करणार आहे ए रेस टू एम रेस टू एन ए रेस टू एम इंटू एन किती मग आता फोर इंटू फाईव्ह फोर इंटू फाईव्ह किती ट्वेंटी थ्री रेस टू फोर इंटू फाईव्ह काय फोर इंटू फाईव्ह थ्री रेस टू ट्वेंटी इकडे बघा आता फाईव्ह रेस टू मायनस थ्री निगेटिव्ह इंडेक्स आहे त्याला आपल्याला पॉझिटिव्ह करताना काय होतो आपण वन अपॉन ए रेस टू एम इथं काय मग वन अपॉन मायनस थ्री इथं काय लिहितं प्लस थ्री राईट
त्याच्यानंतर 5:0 कोणता रूल यूज करणार आपण 6:1 anything raised to 0 इज 1 सो आवर आन्सर इज 1 ओके आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय 5:1 1 दिले 5:1 इज ऑलवेज 5 5:1 मीन्स 5 ओनली वन टाईम 5:2 मीन्स काय 5×5 5:1 मीन्स 5 मीन्स ओनली 5 एकच टाईम बरं त्याच्यानंतर 5×7² 5×7² इथे काय येईल आपल्याला आता a×b^m हा रूल वापरायचा a×m×b^m इथं काय मग 5:2 × 7:2 त्यानंतर 5/7:3 काही आता कोणता रूल 5/7:m a×m/b×m इथं काय मग 5:3 इथं 5 इथं काय 7 त्याच्यानंतर 5/7:-3 5/7:-3 हा रूल तर आपल्याला काय दिलं इथं +3 दिलेलं आहे म्हणजे याचं काय रेसिप्रोकल किती 7/5 पण या पद्धतीने आहे आता रूल ऑफ इंडायसेसवर मी काय करतो तुमच्या 8 एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट खूप छोटे छोटे पण आपल्याला काय करायचं जास्तीचे अजून एक्झाम्पल सॉल्व करायचं मी तुम्हाला अजून काय करतो इंडायसेसवर काही एक्झाम्पल देतो तुम्ही आधी मी सर्व एक्झाम्पल्स लिहितो तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे थांबवायचा आहे आणि नंतर ते एक्झाम्पल्स लिहून घ्या आणि मग तुमचे आन्सर मी नंतर लगेच तो ह्याच व्हिडिओमध्ये ते सॉल्व करून देतो आहे तुम्ही तुमचे आन्सर चेक करा ओके बघा विद्यार्थी मित्र आता बघा काय दिलं मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं युझिंग रूल ऑफ इंडायसेस फिल द ब्लँक्स 7:4×7:8 इज इक्वल टू 7:something 5:-2×5:10 इज इक्वल टू 5:something इथं 8:-3/8:6 8:something 7:6:4 राईट 25/7:something इज इक्वल टू 1 4/9:-12 इज इक्वल टू 9/4:something 7×7:7 इज इक्वल टू 3:7×5:7 आता एक काम करायचं हा व्हिडिओ तुम्ही काय करा पॉज करा पॉज बटन आहे ना तुमचं तिथे थांबवायचा आहे व्हिडिओ आणि हे एक्झाम्पल्स लिहायचे हे एक्झाम्पल्स लिहिल्यानंतर आता मी लगेच काय करणार आहे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडून दाखवणार आहे सोडवले की तुम्ही ते चेक करायचे प्रामाणिकपणे करायचे माझे फोन करू नका ओके ओके आता तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघितले असतील आपलं एक्झाम्पल्स बघितले असेल व्हिडिओ पॉज केला असेल एक्झाम्पल्स लिहिले असेल एक्झाम्पल सोडवले असेल आता काय करा व्हिडिओ प्ले करा आणि आपले आन्सर चेक करा 7:4×7:8 कोणता रूल हा रूल मग काय 4+8=12 राईट आला असेल सगळ्यांचं बरोबर अथवा 5:-2×5:10 आता काय दिलं मी इथं मायनस इंडेक्स दिला -2 आता काय होईल ॲडिशन ऑफ इंडायसेस -2+10 सगळ्यांचा आन्सर फक्त 8 यायला पाहिजे कोणतं यायला पाहिजे 8 काय करतो इथं आपण ॲडिशन होईल का नाही सबट्रॅक्शन होईल -2 हा 10 सबट्रॅक्ट करू ऑपोजिट साईडने बरोबर म्हणून काय लिहितं इंडेक्स काय 8 आला का सर्वांचा त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन 8:-3/8:6 आता काय 8:-3 आणि इथे काय होतं कोणता रूल वापरतो आपण m-n मग इथे परत काय लागतं आपला जो -3-6 किती -9 इथं आन्सर काय पाहिजे -9 त्याच्यानंतर बघा 7:6:4 सिंपल आहे कोणता रूल वापरायचा आपला a×m×n m×n 6×4=24 राईट आता बघा 5th बघा मी कसं विचारलेलं कॉनवर्सली विचारलं होतं की कोणत्या इंडेक्ससाठी याची व्हॅल्यू काय होईल 1 25/7:something इज इक्वल टू 1 मग कोणता रूल वापरणार आपण
6 1 6 1 a raised to 0 इथं काय 0 राईट. त्याच्यानंतर बघा 4 by 9 raised to -12 4 by 9 raised to -12 काय 9 by 4 raised to 12 रेसिप्रोकल घेतल्यावर काय लिहायचं 4 by 9 काय 9 by 4. त्याच्यानंतर बघा 7th one blank into blank raised to 7 3 raised to 7 into 5 raised to 7 कोणता रूल वापरणार आपण? हा उलट काही वेळेस आपल्याला असंही करावं लागतं. मग कायला तर इथे काय 3 आणि इथं काय 5 बेसेस राईट. तुम्ही एक्झाम्पल्स एन्जॉय केले असाल तर हे एक्झाम्पल्स आपण कोणासाठी बघितले? यार एम आणि एन काय होते? इंटीजर्स. पण आता इंटीजर्स नसून आपण काय बघणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेन इंडायसेस आर रॅशनल नंबर्स, इंडायसेस आर फ्रॅक्शन, बरं, याच्यामध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, धन्यवाद.